प्रश्न: मी एक नवविवाहित पुरुष असून माझी पत्नी वजिन आहे. आम्ही केवळ ओरल सेक्स करतो आणि प्रायव्हेट पार्ट्सना फक्त स्पर्श करतो. काल मी पत्नीच्या योनीबाहेरच वीर्यपात केला आणि स्पर्मचा एक थिंबही तिच्या योनीत गेला नाही. हा माझा अंदाज आहे, पण तिचं म्हणणं आहे की वीर्य तिच्या योनीमध्ये गेलं. यामुळे ती आता गर्भवती होईल का? काहीही केलं की ती योनीमध्ये जळजळ होत असल्याची तक्रार करते. यावर काही उपाय आहे का? उत्तर: जर हातांच्या बोटाद्वारे किंवा शरीरातील कोणत्याही अवयवाद्वारे वीर्य योनीमध्ये गेले तरच स्त्रिया प्रेग्नंट होतात. जळजळ ही एक साधारण संक्रमणामुळे होत असेल आणि यावर नक्कीच उपचार केले जाऊ शकतो. योग्य तपासणीसाठी एखाद्या स्त्रीरोग तज्ञ विशेषज्ञाला दाखवा. योनीमध्ये व आजूबाजूच्या भागाची योग्य ती स्वच्छता ठेवा. सावधान रहा आणि कंडोमचा वापर नक्की करा. धन्यवाद.